डीनला शौचालय सफाई करण्याची शिक्षा देणे कितपत योग्य? मित्रांनो, आज आपण इथे पाहूया जे नांदेड मध्ये 31 बालकांचा मृत्यू झाला, तर त्याला जबाबदार कोण? त्याला डीन जबाबदार आहे का? आपली जी यंत्रणा आहे, सरकारी यंत्रणा, ती जबाबदार आहे? ती आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया। 48 तासांमध्ये 31 जे मृत्यू झालेली बालक आहेत नांदेड रुग्णालयात, तर त्याच्यामध्ये 42% अधिक वैद्यकीय पदे रिक्त आहे। बाल रोग तज्ञ, सामान्य औषध, मनसोपचार, अस्थिव्यंग आणि इतर विभागातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची 42% जे पद आहेत ती रिक्त असल्याने नांदेड रुग्णालयातील नोंदीकडून दिसून येते। त्याचप्रमाणे कळवा येथे पण आता नुकतंच राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात घडलेली घटना आहे, त्याच्यामध्ये जे आहे 24 तासांमध्ये 18 रुग्णांचा जीव गमवावा लागलाय। असे असताना इथं पण ज्या मंजूर शिक्षक कर्मचाऱ्यांची 60% पदे जी आहे ती रिक्त आहे। उल्लेखनीय म्हणजे 98 मंजूर प्राध्यापक पदांपैकी 30 जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत। जर असं असेल तर शिक्षकांशिवाय विद्यार्थी शिकणार कसे? आणि नागरिकांना जी सेवा मिळते ती दर्जेदार मिळणार कशी काय? आता याच्यामध्ये जे नांदेडचं जो वार्मर रूमचा कॉन्ट्रॅक्ट ठेका जो आहे तो दिल्लीच्या कंपनीला आहे, तिथं काही म्हणजे बिघाड झाला, टेक्निकल फॉल्ट झाला, मग ते दिल्लीच्या कंपनीला कळवणार, ते येणार, म्हणजे त्याच्यामध्ये वेळ जाणार। ह्या प्रकारे जे आहे काही गोष्टी आहेत। आता नांदेड येथील राज्य म्हणजे शासनाकडनं जे चालवलं जाणारा जो शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांची जी तीव्र टंचाई आहे आणि त्याच्यामुळेच जे आहे 48 तासात 31 रुग्णांना जीव गमवावा लागलाय। आता इथं जे याशिवाय या विद्यालयामध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टरांची 60% अधिक पदे रिक्त आहे। आता MUSH म्हणजे महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स ने सादर केलेल्या आकडेवारीनुसार हॉस्पिटलमध्ये संपूर्ण जिल्हा, आजूबाजूच्या जिल्ह्यातली, त्याचबरोबर तेलंगणा सारख्या आणि शेजारच्या राज्यातील रुग्णांना सेवा देते। आता दरवर्षी 6.21 लाख रुग्ण या रुग्णालयात येतात आणि सरासरी म्हणजे त्याच्यामध्ये 11,000 प्रसूती होतात। आता याच्यात 61.60% अधिक वरिष्ठ निवासी पदे रिक्त आहे। आता प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापकांसह पदांमध्ये लक्षणीय घट झालेली आहे, म्हणजे 33.50% एवढी घट झालेली आहे। त्याचप्रमाणे शरीरशास्त्र, शरीर विज्ञान, औषध निर्माण शास्त्र, नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा यास अनेक विभागामध्ये सध्या विभाग प्रमुख म्हणून काम करणाऱ्या प्राध्यापकांची कमतरता आहे। स्त्री रोग विभागातील सहाय्यक प्राध्यापकांची 4 पदे मंजूर असून त्यापैकी सध्या 3 पदे रिक्त आहेत, शिवाय 7 पैकी 5 सहाय्यक प्राध्यापक पदे रिक्त आहेत। आता अनेक निवासी डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे त्यांना म्हणजे 24 ते 48 तासांपर्यंत दीर्घकाळ काम करावा लागतो, ज्यामुळे रुग्णांच्या सेवेमध्ये साहजिकच तडजोड होते, याचे म्हणजे आपण इथं पाहू शकतो। आता नांदेड येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे जे डीन आहेत श्यामराव वाकोडे यांनी म्हणजे सुरुवातीला उणीवा मान्य करून परिचारिका ज्या आहेत म्हणजे नर्सेस ते यांच्या बदल्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले। आता आपल्याकडे हा जो बदलीचा जो आहे याच्यामध्ये जास्त करून राष्ट्रीय म्हणजे राजकीय हस्तक्षेप जास्त असतो। आता समजा आणि अनेक जे डॉक्टर वगैरे असतात तर त्यांचा कल असो म्हणजे जे रुरल पार्ट्स मध्ये ज्या म्हणजे आहेत हॉस्पिटल तिथं न जाता ते अर्बन एरिया जास्त करून करतात आणि त्यामुळं असे अनेक जे डॉक्टर्स आहेत, नर्स आहेत, ते आपल्या बदल्या करून घेतात अर्बन एरियामध्ये, जेणेकरून त्यांना तिथं 2 पैसे मिळवले जातील।
आता याच्यासाठी जे आहे शासनाने म्हणूनच जे आहे शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद होमिओपॅथी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयाचे जे गट क गट ड पदे बाह्य यंत्रणेद्वारे मनुष्यबळाचा पाठपुरावा करण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेला एजन्सीला मान्यता दिलेली आहे. तर यांनी ह्या 10 कंपन्यांना मान्यता दिलेली आहे शासनाच्या धोरणानुसार. आणि हे जे शासकीय वैद्यकीय म्हणजे शासकीय मेडिकल कॉलेज डेंटल आयुर्वेद अँड होमिओपॅथिक कॉलेज साठी जे आहे त्याला एक मान्यता दिली आहे. त्याचं जीआर म्हणजे शासनाने काढला आहे 27 सप्टेंबर 2023. आणि याच्यामध्ये जी अशी कुशल अर्धकुशल अकुशल अशी जी 5056 काल्पनिक पदे हे आउटसोर्सच्या माध्यमातून म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती हे भरले जाणार आहेत. आणि त्याचा जो वार्षिक खर्च आहे 109.92 कोटीला त्यांनी शासनाने मंजुरी दिलेली आहे. आता याच्यामध्ये म्हणजे 27 शासकीय मेडिकल डेंटल आयुर्वेद आणि होमिओपॅथिकचा समावेश आहे. आणि हा जो ठेका आहे हा सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आलेला आहे. आणि त्याचा जो जीआर आहे 27 सप्टेंबरला पास करून आणि त्यांना तो निधी देण्यात आलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे म्हणजे जर आपली म्हणजे व्यवस्थाच म्हणजे ढिसाळ असेल तर आपण त्याला डीनला म्हणजे त्याला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करून त्याच्याकडनं टॉयलेटची सफाई करून घेणं हे म्हणजे जे कृत्य केलं हे म्हणजे स्तुती म्हणजे नाहीये. आणि आता याच्या बाबतीमध्ये जे अनेक संघटना आहे ते आता डोके वर काढण्यास सुरुवात झालेली आहे. काही संघटनेंनी ते जे आपले एमपी आहेत खासदार हिंगोलीचे पाटील यांच्यावरती आफ्टरसाठी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी वगैरे करत आहेत. तर मुळातच आपण जे आहे ते नाण्याच्या दोन बाजू बघत नाही आणि कोणाला तरी म्हणजे आपण शासनाला जाब विचारण्यापेक्षा त्या डीनला हे जे सफाईचं काम करून घेतलं हे योग्य नाही. तर मित्रांनो आपले काय म्हणजे याच्यावरती कॉमेंट्स आहेत कॉमेंट्स करा. आणि आजच्यासाठी मित्रांनो आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.